नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातल्या अकरा ठिकाणी पाणी साचल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी मुंबईतल्या पावसाचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या उपाययोजनांवर टीका केली यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सर्व प्रकारची मदत पुरवली जात असून रस्त्यावरचं पाणी काढण्यासाठी एकशे पन्नास अतिरिक्त पंप मागवले असल्याचं सांगितलं पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशाची तारीख वाढवण्याचा विचार केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईसह सा ठाणे नवी मुंबई पालघर रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातल्या मणिपूर मिठागरांमध्ये असलेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे जिल्ह्यात आपत्तीची माहिती मिळताच तात्काळ संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून बचाव कार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवर आहेत ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं नगर टेकडीचा काही भाग कोसळत असल्यानं खबरदारीचा भाग म्हणून टेकडीवरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या सव्वीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे रायगड जिल्ह्यातल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत जिल्ह्यात लघु पाटबांधारी विभागाची एकोणतीस धरणं असून त्यातली एकोणीस धरणं भरली आहेत जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले तर दोन जवान आणि बारा नागरिक जखमी झाले आज सकाळी ही चकमक सुरू झाली एका गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले समलैंगिकता अपराध मांडणारं तीनशे सत्याहत्तरावं कलम घटनाबाह्य ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे दिल्ली उच्च न्यायालयानं ना समलैंगिकतेबाबत दोन हजार नऊ मध्ये एक महत्वपूर्ण निर्णय देत एकमेकांच्या सहमतीनं ठेवण्यात आलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचं म्हटलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला आक्षेप घेत समलैंगिक संबंधास कलम तीनशे सत्याहत्तर अन्वये अवैध ठरवलं होतं गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत कारखानदारी क्षेत्रानं विक्रीत चांगली वाढ नोंदवली असून नफ्यातही वाढ झाली आहे खाजगी कंपन्यांच्या कामगिरीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेनं तयार केलेल्या के अहवालात ही माहिती देण्यात आली दोन हजार सतरा अठराच्या अखेरच्या तिमाहीत कंपन्यांनी नऊ लाख पंचवीस हजार कोटी रुपयांची विक्री केली आधीच्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचं या अहवालात आह म्हटलं आहे विजेवर चालणारी यंत्र आणि उपकरणं वाहनं आणि वाहतुकीची इतर साधनं पेट्रोलियम उत्पादनं तसंच औषधांच्या मागणीत सुधारणा झाल्याचं या अहवालात आह म्हटलं आहे आगामी प्रवासी भारतीय दिवस जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये वाराणसी इथं आयोजित जाणार आह नवभारताच्या उभारणीत परदेशात राहणाऱ्या भारतीयांची भूमिका ही या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची संकल्पना असेल यात सहभागी होणाऱ्यांना वाराणसीतली गंगा आरती अलाहाबादमधला कुंभमेळा आणि दिल्लीतला प्रजासत्ताक दिन सोहळा बघायला मिळेल असं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्र आणि राजस्थानी राज्य आयुष्मान आयुष्यमान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी उत्सुक नसल्याचं वृत्त आरोग्य मंत्रालयानं फेटावून लावलं असून त्यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे दोन्ही राज्यांचा आयुष्मान भारत योजनेला पूर्ण पाठिंबा असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोन्ही राज्यांमध्ये आरोग्य विमा योजना सध्या सुरू असून आयुष्मान भारत अंतर्गत प्रस्तावित संख्येपेक्षा त्यांची व्याप्ती अधिक आहे असं यात म्हटलं आहे दोन्ही राज्य आयुष्मान भारत योजना लागू करण्याच्या आर्थिक आणि परिचालन संबंधी परिणामांची चाचपणी करत आहेत जेणेकरून सध्या सुरू असलेल्या सेवांमध्ये अडचणी नाहीत असं मंत्रालयानं म्हटलं आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू दिविज शरण आणि त्याचा जोडीदार न्यूझीलंडचा मार्टिन सिटाक यांनी पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दिविज सिटाक जोडीनं पोलंडच्या मार्सिन माटकोवस्की आणि इस्रायलचा जोनाथन एर्लिच या जोडीचा एक सहा सहा सात सहा चार सहा चार सहा चार असा पराभव हो केला याबरोबरच बातमीपत्र संपलं आमच्या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता